नमस्कार, प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत। नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज।
कार्यकर्त्यांची मेहनत, सर्वांनी केलेलं काम आणि त्या कामाच्या याच्या शिवावरतीचा संपूर्ण आपल्या ठाणे लोकसभेमध्ये नरेश म्हस्के साहेबांना 2 लाखाच्या वरतीचं पदक मिळालेलं आहे. आणि कार्यकर्त्यांचा जोश आनंद साजरा होतो. शुभेच्छा कालसुद्धा दिलेल्या आहेत आणि सर्वसामान्य कार्यकर्ते नरेश म्हस्के साहेब आणि आता ते महापालिकेमध्ये महापौर राहिलेत, नगरसेवक राहिलेत, सर्व पद्धतीने त्यांनी कामं केलेली आहेत. आणि आता मला वाटतं की सर्वसामान्य म्हणजे तळागाळातील कार्यकर्ता ज्यावेळेस एवढा मोठा बनतो त्याला सर्व गोष्टीची जाण असते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शिंदेसाहेबांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे, त्याच्यामुळे त्यांना कुठल्या गोष्टीची काय चिंता काळजी वगैरे काय करायची गरजच नाही. आणि ते साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या ठाणे लोकसभेचं म्हणजेच आमच्या इथं नव्या मुंबईचं चांगले कामं होतील. जे काही मोठे प्रोजेक्ट्स आहेत ते प्रोजेक्ट्स इथं आणण्यासाठी त्यांच्या मदत होईल आणि त्याच्या मदतीने नव्या मुंबईचा विकास खासदार आपला हक्काचा खासदार म्हणून माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हक्काचा खासदार म्हणून त्यांच्या बरोबरीने राहून त्यांचं सहकार्य घेऊन करण्याचं आमचं मनोदय आहे. लोकसभेचं आहे एकनाथ शिंदे साहेबांचे उमेदवार आदरणीय नरेशजी म्हस्के साहेब यांचा सगळ्या घरोघरी गल्ली गल्ली कॉलनी कॉलनीत हा उत्साह चालू आहे. आज इथं सगळे कार्यकर्ते प्रेमापोटी सगळे इथं जमलेले आहेत. ह्याची बऱ्याच वर्षापासून आम्ही नवी मुंबईकरांना अपेक्षा होती आणि आज आमचा खासदार झाला आहे नरेशजी म्हस्के साहेब. आणि मला वाटते हे लोकहिताचे सगळेच कामं हे करणार आहे. हे बघा, आता आपण बघत आहात की घनसोली ऐरोली ब्रिज असेल, ऐरोली काटाईनाका ब्रिज असेल, टनल असेल, असे विविध गोष्टी आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेबांनी केले आहे. फडणवीससाहेब असतील आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आता आपले नवनिर्वाचित खासदार हे अजून जोराने धोमाने अजून काही करता येईल आपल्या नवी मुंबईकरांसाठी ते करतीलच. कारण की आपण पाहतो की इथं सगळ्या जनतेने आमदार एवढे निवडून दिले दरवर्षीप्रमाणे पण ते कधी दिसत नाही. पण आमचा शिवसेनेचा खासदार हा तुम्हाला कुठेही गेला तरी गल्लोगल्ली दिसणारा आहे. आणि मला वाटते लोकांनी भरभरून त्यांना विजय करून दिला. नमस्कार. आज आपल्या सर्वांनाच माहीत आहे की महायुतीचे उमेदवार सन्माननीय नरेशजी म्हस्के साहेब हे प्रचंड मताधिक्याने निवडून आलेले आहेत. आणि त्याच्या संदर्भात आज आपले नवी मुंबईचे शिवसेनेचे सर्वे सर्वा किंवा अगदी किंग मेकर म्हणावे असे सन्माननीय चौगले साहेब यांच्या नियोजनानं आज इथं जल्लोषाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आपल्या सर्वांना हे पण ज्ञात आहे की सन्माननीय स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने किंवा आनंद दिघे धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या आशीर्वादाने महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या मुशीमध्ये तयार झालेले एक व्यक्तिमत्व नरेशजी म्हस्के साहेब यांना ज्यावेळी खासदार या पदासाठी इकडे उमेदवारी जाहीर झाली त्यावेळेपासून आमच्या सर्व नव्या मुंबईतील महिला पदाधिकारी असो किंवा पुरुष पदाधिकारी असो सर्वांनी जो चंग बांधलेला आहे आणि नव्या मुंबईमध्ये सन्माननीय चौगले साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सन्माननीय विजय नाहटा साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांनी जी मेहनत घेतलेली आहे त्याबद्दल मी सुरुवातीलाच सर्व माझ्या पदाधिकाऱ्यांचा आभार व्यक्त करते आणि सर्व मतदारांचा देखील आभार व्यक्त करते. मित्रपक्षांचे सर्व जे पदाधिकारी आहेत त्यांचे देखील आभार व्यक्त करते. आणि भविष्यामध्ये नरेशजी म्हस्के साहेब की ज्यांनी अगदी महापौरपद असेल किंवा अगदी कॉलेज जीवनापासून समाजकारणामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे तर नव्या मुंबईमध्ये सर्वांना हा दिलासा मिळतो आहे की आपले खासदार आहेत तर सर्वसामान्यांची जी काही काम आहेत गोरगरीब जनतेने जी काही मनामध्ये माझी जी काय काहीतरी सर्वसामान्यांची काही कामं असतील ती व्हावीत ही जी त्यांची एक मनीषा आहे किंवा त्यांची जी एक आशा आहे त्याला कुठंतरी एक चांगलं पाठबळ मिळेल
आणि नव्या मुंबईमध्ये सन्माननीय चौगले साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, सन्माननीय विजय नाहटा साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या सर्वांची कामं त्यांच्याकडून व्हावत ही त्यांना मी सदिच्छा व्यक्त करते. भविष्यामध्ये त्यांनी अजूनही म्हणजे भविष्यामध्ये अनेक पदपादाक्रांत करत अशा देखील सदिच्छा देते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र.